पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आय एस श्रीयुत विकास खारगे साहेब यांना आणि त्यांच्याबरोबर अश्विनी भावे यांना <स्यास्थ> साहेब तुम्हाला विनंती आहे की आज तुम्ही फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी दोन हजार बावीसमध्ये आलेले आहात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त कराव्यात महाराष्ट्र शासन असं मानतं की महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी माणसाची संस्कृती जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी अनेक माध्यम आहेत पण यामध्ये मराठी चित्रपट हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनानं मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केलेल्या आहेत जसं आपण सांगितलं जब्बारजीने सांगितलं की पुणे फिल्म फेस्टिवल हा महाराष्ट्र सोबत आपण साजरा करत असतो आपण मराठी चित्रपट महोत्सव देखील स्वतंत्रपणे आपण साजरा करत असतो याशिवाय आपण मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार देतो जसं आपण व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा देखील आपण दरवर्षी देत असतो आपण मराठी चित्रपटांना आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की दरवर्षी आपण सहाय्यक अनुदान देत असतो आपण मागच्याच महिन्यामध्ये आपण एक्केचाळीस चित्रपटांना मराठी चित्रपटांना चित्र सहाय्यक अनुदान दिलेलं आहे मध्ये कोविडमुळे जरा काही करता आलं नाही आणखी दीडशे ते दोनशे चित्रपट जे ते जे आहेत त्यालाही अनुदान देण्याचं काम आपण करणार आहोत जे निर्माते किंवा जे दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या महनीय व्यक्ती ज्या आहेत त्याच्यावर खास चित्रपट जर काढायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मागच्या आठवड्यातच आम्ही निर्णय घेतलेला आहे एक कोटी रुपये आम्ही अनुदान देऊन wow, चित्रपट करण्यासाठी आपण प्रोत्साहन देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे मराठी चित्रपट हा अगदी जागतिक पक पातळीवर जावा म्हणून आपण काही प्रयत्न करत असतो मे महिन्यामध्ये कान फेस्टिवल जो होणार आहे त्यासाठी आपण तीन मराठी चित्रपट हे आपण महाराष्ट्र शासनातर्फे त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी आपण नेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाच्या दोन फिल्म सिटी महाराष्ट्रामध्ये आहेत एक मुंबईमध्ये गोरेगावला आहे आणि कोल्हापूरला चित्रनगरी आहे तर यासाठी अनेक सुविधा या ठिकाणी आपण निर्मा निर्माण केलेल्या आहेत मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिथं यावं सवलतीच्या दरामध्ये आपण मराठी चित्रपटांना हे उपलब्ध करून देत असतो जे शासकीय स्थळं जी आहेत त्या टस त्यासाठी शूटिंगसाठी निशुल्क कोणतंही चार्ज न घेता आपण मराठी चित्रपटाच्या चित्र कर, चित्रीकरणासाठी जागा देण्याचा आपण निर्णय वा घेत आहोत याशिवाय आपण मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी परवानगी बऱ्याच विभागाची घ्यायची असते त्याची एक खिडकी सिस्टीम सिंगल विंडो सिस्टीम आपण केलेली आहे वा वा त्याच्या आधारे चित्रपट चित, शूटिंगसाठी आपल्याला परवानगी देण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही असे हे भरपूर प्रयत्न सुरू आहेत चित्रपट क्षेत्र हे असं आहे की जे मनोरंजन करतं लोकशिक्षण करतं पण त्यासोबत रोजगार निर्मितीचं देखील फार मोठं असं हे क्षेत्र आहे म्हणूनच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या संस्कृतीचं जतन करण्याचं प्रसार करण्याचं आपण जे काम करत आहात आपल्या सर्वांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग हा भक्कमपणे आपल्यासोबत नेहमी आपल्यासोबत राहणार धन्यवाद हा बात आहे धन्यवाद सर आम्ही खरंच तुम्हाला हा शब्द देतो की या सगळ्या ज्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सगळ्याचा आम्ही लाभ घेऊ भरपूर मेहनत घेत राहू एक इंडस्ट्री म्हणून आणि एक से एक मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येऊ धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सो मच so आणि विजेते आहेत प्रसाद ओक धरमवीर <laughs> प्रसाद ओक यांना या सिनेमासाठी ज्या काही अवॉर्ड्स मिळाले जे काही अवॉर्ड्स मिळालेत ते ठेवायला त्यांनी एक नवीन घर घेतलेलं आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे प्रसाद दादा हे खरं आहे का तथाच तू तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो मागच्या वर्षी धर्मवीरसाठी पहिला पुरस्कार मिळाला तो शाहीर दादा कोणक्यांच्या नावाने मिळाला आणि तो मी दिघे साहेबांना समर्पित केला होता आता वर्ष संपत आलं पुन्हा एकदा हा पुरस्कार दिघे साहेबांना समर्पित करतो धन्यवाद वा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या विजेत्यांना फिल्मफेअर मान्यवरांना टेक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद